असं व्हायचं, बाया पोरांना खाया चारल्यावर तोंडावर टवटवी येते. नमस्कार मित्रांनो, ह्या बघा आता मी तिकडं चुलतेच्या वाड्याला गेलो होतो आणि आता आलो आहे बिराडाव. तर आईला जरा आता कोकऱ्यासाठी पाला पाडून दिला आणि निघालो आहे मेंढराकडं. आता बाण आहे ना अर्चना आहे मेंढराकडं आणि मी पण चाललो या. तर बरेच दिवस झालं चुलतेच्या वाड्याला तिकडं गेलो नव्हतो, त्यांचा वाडा तिकडं आपटा परिसरामध्ये आहे आणि मग गेलो होतो त्यांना भेटायला आणि आलो आहे आता भेटून. चुलत भावाला मुलगी झाली या आणि मग तिची पण जाऊन गाठ घेतली. जाऊ का मग आई? हा सागर जाऊ का? बाय. बरोबर, ह्यांना दिला आता पाला पाडून आणि निघालो आहे मी. कसं आहे मला सगळं बघायला लागतं, मेंढराला चारा आहे, परत शेतकऱ्याकडे जायचं उधार आणायचा, बसणीचं पैसे, किंवा मग इकडं तिकडं पाहुण्या रावळ्याकडे जायचं म्हणलं तरी मग जायला लागते या. पाण्याची पण बाटली चालवली कारण ताणले लागते या उन्हाळ्या दिवसात. आणि कसं आहे कुठं आपण जर गेलो तर मेंढक्याला आपल्याला मेंढक्याला आशा लागते काहीतरी चालवलं ते मस्त. बाकी फांसाचं घर काढून आणले ते ह्यांना आईला ना सागरला पण दिलं जरासं. मग आता तिकडं चालवलं ते मेंढराकडं. खरं तर म्हणजे बाण आहे ना अर्चना पण अगदी खंबीरपणे दोघी जण मेंढरं वळीत असते ना. खरं तर मला बाणाची ना अर्चनाची मोठी साथ आहे मित्रांनो, त्यामुळे एवढं सगळं शक्य होतं. आम्हाला तर वाटलं तुम्हाला लय हुशार. वाय दोन चारली मस वर्गे मस्त बाकी. वाय आम्हाला तर वाटलं लय हुशार होईल तुम्हाला. आलो आता मेंढरच्या गडबडी म्हणून मग म्हणलं आता आम्ही चारीत 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 दोन वावर चारली तुम्ही सांगितलेली. मग काय कस काय मग तरास वाईट वाटणे आणता दिला सडकणे आणल्या ना नंतर मग वावरात आल्यावर नाही दिला. पोरगी कसं काय? मस्त आहे बाई. तुम्हाला बरं भेटलं जायला ना, आम्हाला कवा भेटायचं आता? तुम्ही अगदी बारीक डाव मारला हो लगेच. हा कळल्या कळल्याच गेलो तिकडचे तिकडं. बर्फी दिली ना बापाने? दिली होय पोरीच्या बापाने. होय दुसरे काय आणले तुम्हाला? हा काय आणले? बरं झालं उपास तापास माणसाला उपास तापास. पुरी जेव्हा पण पुढे दिला वय घेऊन किती वाजता जायवा डिलिव्हरी झाली रातच्या वय कुठं जाऊ का नाही मोपड्याला का वाव करायला बारीक बर्फी दिली व खाव्याची. खरं तर बाणायचं लय त्याला व्याव होत पान टाक्याला. काय म्हणलं? नाही काय म्हणलं बरं, ते मला बर्फी घेऊन जाते बिराडावर ठेवली होती आणून त्याने मग काकूने दिली. कशी काय बर्फी लागते? दुवाडीची बारी लागते ना. आनंद झाला कोणच नाही बापूचा पोरगा मारती. कालच वाडा त्यांचा मागच्या गावाला पुढच्या गावाला आलाय. हा कराडावरून इकडं आला आड्याल नदीच्या वाड्यात गेलो मग तिथून बापूला घेऊन गेलो दोघांनी. काय बरी पोरगी पण मस्त आहे. काल जवळजवळ ती 10-12 किलोमीटर चालली दिवसभरात आणि रात्री मग डिलिव्हरी झाली. त्याने फोन केला सकाळी गेलो बघायला. मग मस्त बाकी
आता तुम्ही बघा मला मोठी झाली चांगली पूर्वीला तर कोकणामध्ये मुलं व्हायचं आणि मग ते गावाला गेल्याच्या नंतर मग ती लोक ती बघा भेटायचं मुलगा किंवा काय फार मुल चालायला लागलो असतो पर्यंत भेटाय नव्हतं बघा भेटत नव्हतं कोणी त्या मामा दोन ठिकाणी चारले ना पुऱ्या मित्रांनो कसं व्हायचं आपल्या म्हणजे भावकीतली भावकीत काय काय डबल डबल नाव येत तर कायचा वाडा असा इकडं पेनला कायचा अलिबागला कायचा इकडं शहापूरला कर्जतला रोह्याला महाडला डहाणू पालघर इकडं वाड काय काय जायचं खरं तर गावाला एका गावाला असतात आणि मग इकडं कोकणात आले वेगवेगळ्या ठिकाणी आपलं स्थलांतर करतात वास्तव्यास राहतात आणि मग त्यांची नावं एकच ठेवली जातात भावकीतली भावकीत आणि मग ती नंतर अडचण येत असते वय आमच्या एका चुलत्याचं नाव हिरामन आहे दुसऱ्या चुलत चुलत्याचं त्यांचं पण हिरामन त्यांनी नाव काय ठेवत आता 12 दिवसाचा फरक 12 दिवसात माणूस नाव ठेवत ना आणि मग ते आपल्या दादा पहिलं आता तरी बारस बिरस असत पण आपलं पूर्ण बारस पहिलं तिथं घुगऱ्या करायच्या नाव कुरकावायचं 12 दिवसाने तर डबल डबल नाव हा मग कोणी कसला बर बर तर मग नाव आपण ठेवलं काय तर मग त्या दुसऱ्या वाड्यावाल्यांनी आपले नातेवाईक असेल त्यांनी पण ते ठेवायचं तिकडे म्हणजे माहितच नसतं ना काय ठेवलं काय नाही आता फोन झाल्यामुळे लगेच माणसाला कळत माझ्या काय ठेव आता असं होत ना पूर्वीला राम ते राम खंडू ते खंडू डबल खंडू व्हायचा डबल रामा डबल सोमा डबल हिरा डबल पांडा डबल बिरा अगदी एक विचाराने मिळ रे खाते या तर आता मस्त बाकी मी झाडाखाली बसले ते आंब्याच्या सावलीला पाणी पाजून सावलीला आणल्यामुळं तुम्ही नेमकं टायमिंगला आल्यामुळं जमलं लईच भारी येतो वाजता अगदी एकच नंबर येतो या फांसाच्या झाडाखाली बसलं तरी आपल्याला मस्त बाकी फांसांचा वास येतो अगदी मस्त बाकी असं फांसाचं घर काढून आणली ते कागद लागला एकदा अशीच एका झाडाखाली मेंढरं बसली होती म्हणजे फांसाच्या झाडाखाली आणि त्या झाडाला फणस होती आणि ते वरून खाली बाकून खाली पणस फणस पडलं एकदा सांगत होता बाप्पू आपला आणि मग त्यांनी फोडून खाल्लं मस्त बाकी आपण तिथं नव्हतो पाडव एकदा पण ती लोंबलेली होती पण पिकली नव्हती हे मोठाली होती ती पण तर मस्त अशी पानावर जाता घेऊ ही जरा सागाची पानं पण आणली म्हणजे आपल्या वाटण्या करायला बरं पडतं या नाही मग काय वाटण्या कराय बरं पडत नाही तर काय अरे लांब वाश येतो या वय अर्चना असं व्हायचं बाया पोरांना खाया चारल्यावर तोंडावर टवटवी येते नाही चारल्यावर काय होतं मग पर असे गावा शिवायला गेलो तुम्हाला पण आशा लागतच असेल का नाही अशी खाया पाण्याची आम्ही नाही विचार करीत बसत त्या खायाचा आपलं काम बोल मोरच काय म्हणतात ना काय खायाच्या भाकरी करायची चाकरी हे काम फक्त करीत राहायचं असं कुठं असतं होय अर्चना मग कसं असतं बरं का भाकरी खायाची आणि चाकरी करायची आता मेंढराच चांगलं पोट भरलंय त्यामुळे मेंढरा पण शांत पैकी झाडाखाली बसले ते आणि आमचं पण वाय जरा पोटा पाण्याचं बघायचं चालले अर्चनाचं बाण आहे आईला दिली
सागरनी खाली मस्त बाकी जरा पाणबाणी बर्फी पण दिली होती. पाणबाणी बर्फी दिली म्हणून बरं झालं, नाही तर पाणबाचा गामच मग माझ्याकडून. मग आता लय वर्षात बा नाही म्हणजे बोलायला फाटकळी, त्यामुळे मग पांडा म्हणला की बिराडा आणली बर्फी आणि जागी होऊन मग आणली दिली काय त्यांना. नाही तर मग पांडाव यांनी काहीतरी बारी केली असती. प्रत्येकाचा वाटा एक तुमचा, तुम्ही वाटा घ्यायचा अर्चना. आता ह्या वाटण्या म्हणजे अशा आपल्याला एखाद्या किळीच्या पानावर, सागाच्या पानावर, पळसाच्या पानावर, बदामाच्या पानावर किंवा आणि का विविध प्रकारची झाडं असतात आणि त्याची पानं मोठाली असतात. नाही काय आपल्याला भांडं कुठे हीच भांडी तयार करायची. हा दुसरीच बारी खायची होय, मस्तच लागतोय. कच्च्या फणसाच कालवण पण करते, ते तर भारी लागत कालवण खायला. करून ह्याच कालवण करतात ह्या गऱ्याच मस्त बघत असत करत आहे तिकडं कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी त्या भागामध्ये आंब काजू पानसाची झाड बिबियाची झाड आतमध्ये बिया आहेत. गोड असल्यामुळे बियाच पण काय तरी बिया पण बाजू बाजून खात्यात बिया तर बारे लागतात बाजून खात्यात एकच नंबर. आता आपण काय करायचं, आपण आता बाजायच्या गावात जावं लागलं. गावात जायला लागलं मग काढायची पिट्या नाही. आता घरी जाऊ ना, त्या तिथं पार्टी किळूया तिथं ना चूल पेटावली तिथं मला एक दिवस काढायची पिटी दिसली तिथं जाऊन आणू. होती मी उचलली नाही त्या झाडाखाली तुला दिसली का नाही बाई. अगं मी नाही आले तिथनं मिंड्या चालल्या होत्या तिथं दिसली माझ्या देण्यात आले तिथं जाऊन तेवढी घेऊन येत जातो तर मी लाकडं गोळा करते. बरं चूल तर दिसत मला तिथं घ्यायला. हां त्या चुलीच्या तिथे ना कोणीतरी आपल्या शियांका काय उकडून खाल्या होत्या तिथं राहिली विसरून त्यांची. तुमचा बिया कुठे मला खावा ना घेऊन असं बाळाला का मुंड रस्तोर खायला चारायला लागलं मुंडाली मी मग काय झालं. बरीच भेटली ना आता एवढी लाकडावर बाजून होईल ती बरे अगदी आंब्याच्या ह्याच पडलेलं खाली दपलं दुपलं. अर्चना पण आली पण येताना तिने पण आली वाटत. बाया लय हुशारी कुठन काय गोष्ट आण दिला आण ती पूर्ण करून दाखव दिला. आता नको गईज बाई काडी पिटी ठेवायची का परत तिथं ठेव जाता नाही मग. आता मेंढ्या तिकडं जाणार आहे ना जाता जाता त्यांची होती त्या जागेवर ठेवायची काय आपल्याला करायचे. इकडं शेतकऱ्याचे शेतावर पण छोटं मोठं बेड असतात मग तिथं काड्याचे पेटे सगळं त्यांचा संसार असतो तिथं पण सगळं आपले. आपण जर गेलो ना तर आपल्याला चिया करून द्यायची म्हणलं तरी त्यांची तयारी असते एवढ्या परिणाम म्हणलं तरी असते जेवण असं येत असतं त्यांचं वाड्या. तर बिया बी मस्त धुवून चांगल्या सोलून घेतल्या आणि अशा वरनं त्याच्या परत हार काढायचा आपण साईडला पांगावल्याला. तर मस्त आता काय झालं त्याला हलवून हलवून चांगल्या खालीवर केले आम्ही आणि अगदी नुसता वास त्याचा लयच भारी येतोय आपलं चिचूक बाज द्यावानी
तर आता त्या हारातनं बाहेर काढून त्याला हार म्हणते, पण आता आपल्या तोंडात येतोय हारच, काय करायचं आता, येईन ते बोलायचं आरतीनं वळ बाहेर। तर आपली ती पानं हायत वाटतं ताया, म्हणलं सुकून जाते, पण नाही गेले सुकून, बाजूस्तोवर बराच टाईम गेला त्यात, बाजून बघा किती बारीक झाले आता। तर अगदी बाणा आरचे मस्त बघी फांसाचे बिया पण बाजून घेतली जाय, त्या पण आता आम्ही खातो, अगदी शेंगदाण्यासारखेच अगदी हारावर बाजून घेतली जाय, मस्त चांगली बाजल्या पूर्णासारख्या पूर्ण काय काय आज बरं काय थोडं थोडं गावात काय दिवस असं काय दिवस तसं काय दिवस काय भेटत पाणी पण मिळत नाही संध्याकाळ एका दिवशी पाणी पण नाही भेटत तर एका दिवशी असं भेटत नशिबानी आता मेंढराचा टाइम झाला आपल्या।